क्या है जिंदगी का सबसे बड़ा धन? अरे वही जो सिर्फ कहता है तेरा मन। दीप, तुमचं वाईडी बाबा के बोल या चॅनल मध्ये स्वागत करतो. तर आजचा विषय आहे हाऊ टू स्टे मोटिवेटेड. तर मित्रांनो, हा प्रश्न मला कसा पडला, ऍक्च्युली काय झालं की मी 11वी आणि 12वी सायन्सच्या मुलांना करिअर गायडन्स आणि मोटिवेशनल याबद्दल एक स्पीच देत होतो. आणि त्या स्पीच मध्ये तिथे दोन मुले माझं स्पीच बाहेरून भेटले. त्याचे एकाचं नाव होतं की शुभम सुनील रहाणे आणि दुसऱ्याचं नाव होतं शेख नदीम झाकीर. तर ही मुलं मला भेटल्यानंतर त्यांनी मला प्रश्न विचारला की सर, तुम्ही आज आले मोटिवेशनल लेक्चर घेतलं, परत कधी येणार? किंवा तुम्ही रोज थोडे येणार की आमच्यामध्ये ते मोटिवेशन राहील की आम्ही रोज स्टडी करू? तर ते 11वी सायन्सचे मुलं होते. त्यांचा हा प्रश्न नक्कीच खूप महत्वाचा होता, परंतु एकच खंत होती की त्यांनी तो प्रश्न चालू माझ्या सेशनमध्ये विचारायला हवा होता. पण काही नाही, म्हटलं चला आपण त्याबद्दल नंतर एक व्हिडिओ बनवूया आणि मग ती टाकूया, म्हणजे सगळ्यांना ती व्हिडिओ पोहोचेल. तर ह्या व्हिडिओ बनवण्याचं खास कारण तेच आहे की आपण स्वतः मोटिवेटेड कसं राहायचं. सिम्पल फंडा आहे मित्रांनो, फक्त एकच गोष्ट करायची. मला एक सांगा, तुम्ही रोज आंघोळ करता, ओके ठीक आहे. तुम्ही रोज जेवण करता, ठीक आहे. मला एक सांगा, सकाळी जेवण केल्यानंतर, सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जेवण नाही करत किंवा दुसऱ्या दिवशी आंघोळ नाही करत असं कधी घडतं? नाही ना. ज्याप्रमाणे तुम्हाला रोज आंघोळ करावी लागते, रोज तुमचं जीवन जगण्यासाठी तुम्हाला जर रोज जेवण करावं लागतं, त्याप्रमाणे जर तुम्हाला सक्सेस भेटवायचं आहे ना, जर तुम्हाला रोज ते कष्ट घ्यायचे आहेत, तर तुम्हाला नक्की मोटिवेट राहावं लागतं. हे बघा, असं एक लॉजिक आहे. जर तुम्ही मोटिवेट असाल तर तुम्ही प्लॅन तयार करू शकता, आणि जर तो प्लॅन असेल आणि जर तुम्ही प्लस मोटिवेट असाल तर तुम्ही त्यावरती वर्क करता, आणि मग कोणीच नाही की जे तुम्हाला तुमच्या सक्सेस पासून लांब ठेवेल. म्हणून म्हणतो, बी मोटिवेटेड, स्टे मोटिवेटेड. का राहायचं मोटिवेटेड कळालं तर ही गोष्ट अवलंबवा, नक्कीच तुम्हाला सक्सेस तुमचं भेटून जाईल. तर की मी या व्हिडिओ का बनवतोय, तर नक्कीच तुम्ही कायम मोटिवेटेड राहावं म्हणून ह्या व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हो लाईकही करा आणि शेअर पण करा जर पैसे लागत नसतील तर. कारण आपल्यासारख्या मराठी बांधवांनी, आपल्यासारख्या या शिवबाच्या तरुणांनी, आपल्यासारख्या या शिवबाच्या मावळ्यांनी त्याला साथ देणं ही आपली जबाबदारी आहे. जबाबदारी नाही, ही त्याची एक मदत आहे. तेव्हा आपला चॅनलचा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद.